संडे तर संडे निमित्त आपण काही स्पेशल बनवणार आहोत. तर आपल्याकडे आहे फिश, ही आहे पॉपलेट आणि हा आहे बांगडा. तर आपण बनवणार आहोत आज फिश फ्राय. तर बघू कशी बनवायची रेसिपी. इथे मी दोन मासे घेतले आहेत बांगडा, याला स्वच्छ धुतलेला आहे. त्यानंतर पॉम्परेट घेतला आहे, याला दोन्ही साईडनं असे कट्स मारलेले आहेत आणि ह्याला पण स्वच्छ केलं आहे. त्यानंतर एक लिंबू, फिश फ्राय मसाला, 7 ते 8 लसूण पाकळ्या, 1 ते 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ, रवा आणि हे आपले बेसिक मसाले आहे, लाल तिखट, हळद, मीठ आणि धने पावडर आणि ही हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण ह्याचा पेस्ट तयार केलेला आहे. सगळ्यात आधी आपण या माशांना लिंबू आणि हळद लावून घेऊया. आपली फिश मॅरिनेट होईपर्यंत इकडे आपण मसाला तयार करून घेऊया. तर ते जे वाटण आहे, हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर, तो पेस्ट घेतला आहे इथे. त्यानंतर आपण यात 1/2 चमचा हळद घालूया. त्यानंतर 1 टेबलस्पून लाल तिखट, हे तुम्ही आपल्या चवीप्रमाणे टाकू शकता. मीठ ॲड करून घेऊयात, धणे पावडर आणि हा जो मी फिश फ्राय मसाला घेतला आहे तो पण आपण ॲड करू. तर तो मी 2 चमचे टाकणार यात. हे सगळं ॲड करून झालं की आपण ह्याला चांगल्या प्रकारे एकत्र करून घेऊया. तर इथे आपला मसाला रेडी आहे जो आपण फिशला लावणार आहे. आपण जो मसाला तयार केलेला आहे तो मसाला आपण या तिन्ही फिशला चांगल्या प्रकारे लावून घेऊया. आणि हे जे मध्ये कट्स केलेले आहेत त्या कट्स मध्ये पण मसाला चांगल्या प्रकारे भरून घेऊ. तिन्ही फिशला मसाला लावून झाला आहे. त्यानंतर आपण रवा घेऊ, त्यात तांदळाचं पीठ ॲड करू. त्यानंतर थोडं तिखट ॲड करू यामध्येच, मीठ आपल्या चवीप्रमाणे आणि हळद, हे सगळं आपण एकत्र करून घेऊया. त्यानंतर आपण कढईमध्ये तेल घेऊ फिश फ्राय करण्यासाठी. आपलं तेल गरम होईपर्यंत हे जे लसूण पाकळे आहे मी याला बारीक कट करून घेते. आपलं तेल गरम झालं आहे, त्यात आपण हे जे कट केलेलं लसूण आहे ते ॲड करू आणि ह्याला चांगल्या प्रकारे परतून घेऊया. त्यानंतर मी हा बांगडा घेतलेला आहे. हे जे आपलं मिश्रण आहे, तांदळाचं पीठ आणि रवा, हे चांगल्या प्रकारे दोन्ही बाजूने ह्याला आपण लावून घेऊया. चांगल्या प्रकारे कोटिंग पाहिजे याला, त्यानंतरच ह्याला कुरकुरीतपणा येईल. तर हे दोन्ही बाजूने आपण व्यवस्थित लावून घेऊ आणि हे त्यानंतर फ्राय करून घेऊया. एका बाजूने चांगल्या प्रकारे शिजलेलं आहे तर आता आपण याला पलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने पण चांगल्या प्रकारे शिजू देऊया. बघा किती छान दिसतं आहे. ह्याला मी 5 ते 7 मिनटं ठेवलं आहे शिजवण्यासाठी एका बाजूला. तर आता दुसरा पण आपण पलटून घेऊया मासा. बांगडा आणि पॉम्परेट एकत्र मावत नव्हते म्हणून मी पॉम्परेटला ताव्यामध्ये ॲड केलं आहे आणि इथे दोन्ही बांगडे घेतलेत. तर हे दोन्हीकडनं चांगल्या प्रकारे फ्राय झालेलं आहे. तर आता इथे आपली फिश रेडी आहे. मी प्लेटमध्ये घेतली आहे सर्व करायला. थोडं गार्निशिंगचं काम चालू आहे माझं. मला जेवढं जमतं तेवढं मी ट्राय करते आहे गार्निशिंग करायचं. तर माझं गार्निशिंग झालं आहे. आपली फिश रेडी आहे खायला. तर या मग सर्वजण फिश खायला.